सुलभ्रत झालेल्या मध्यरात्री मुसळधार पावसामुळे नाल्यात वाहून गेल्याने एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सोलापुरातील जोडबाईपेठ परिसरातील ही धक्कादायक घटना घडली. सलाम दलाल असे 35 वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे. मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसात घरी परत येत असताना कुंभारीवेस परिसरातील नाल्याजवळ गाडी घसरल्याने मृत तरुण कोसळला. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने प्रवाहासोबत तो वाहून गेला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला आहे. मृत सलाम दलाल याला 3 मुलं असून अवघ्या 3 महिन्याचा बाळ आहे तर 5 आणि 3 वर्षाची 2 मुलं आहेत. मुंबईत झालेल्या 26/11 हल्ल्यात वडील साबीर दलाल यांना गोळी लागण्याने ते जखमी झाले होते. काही महिन्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. आता कुटुंबातील कर्ता पुरुष सलाम याचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हडहड व्यक्त होत आहे. सलाम दलाल यांना 3 लहान मुलं आहेत. या सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शासनाने या कुटुंबाला योग्य तो न्याय मिळवून द्यावा अशी मागणी सध्या सोलापुरात होत आहे. काल रात्री अवकाळी पावसामध्ये या ठिकाणी सलाम दलाल या नावाचा मुलगा या ठिकाणी रात्री पावसात वाहून गेलेला आहे. यापूर्वी या ठिकाणी असं 2 जण वाहून गेलेले आहेत. एक मजगे सिद्रा मजगेची आई आणि आता दुसरा दलाल, तिसरा अगोदर एक होता कोण मला माहीत नाही. परंतु वाहून जात असताना हा रस्ता खरं तर हे पूल मुक्त केलं पाहिजे. माझी मागणी आहे की बाबा गेल्या अनेक वर्षापासून या कुंभारवेस नाला, इथलं नाला, ते विश्रांती चौकातला नाला, अहिल्यादेवी समाज मंदिरपासून नाल्याचा जे काही रस्ता आहे त्या रस्त्याचं उंची वाढवलं पाहिजे. या उंचीमुळं या ठिकाणी उंची जर वाढवलं नाही तर असं अनेक नाहक लोक बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. इथलं पाणी आपण बघितलं आहोत, पाऊस पडताना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस पडत आहे. पाणी या नाल्याच्या वरून 4-5 फूट पाणी वाहत असतं आहे. काल मुलगा या ठिकाणी गणेशनगरमध्ये आमचा होता, आमचे 2 मुलं होते. हे दोन्ही मुलं मोटरसायकलवर जात असताना एक मुलगा मोटरसायकल सोडता आला नाही, त्यामुळं त्यांनी वाहून त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडला. आमच्या गल्लीतला एक मुलगा शेख म्हणणारा, तो दवाखान्यात ॲडमिट आहे. परंतु या ठिकाणी माननीय आयुक्त साहेबांना आम्ही अनेक वेळा निवेदन आणि पत्रव्यवहार अनेक वेळा म्हणजे 10-15 वर्षापूर्वी देऊनही या ठिकाणी नाल्याचं काम करत नाही. फक्त महापालिकेचे प्रशासन लागू झाल्यानंतर या ठिकाणी बोलणारे कोणी लोकप्रतिनिधी नसल्यानं, या ठिकाणी कोणी आवाज उठवत नसल्यानं, त्यामुळं महानगरपालिकेचे आयुक्त या ठिकाणी फक्त मिटिंगा घेतात, काम मात्र बिलकुल करत नाहीत. या मुलाचं आता जे काही नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी यांनी या ठिकाणी मिळून द्यावं. एकुलता एक मुलगा, चांगला मुलगा, या ठिकाणी वाहून गेल्याबद्दल अति दुःख सर्व सोलापूरकरांच्या परिसराच्या लोकांना झालेलं आहे. अन्यथा असंच जर या ठिकाणी राहिलं, आता आम्ही जेव्हा जेव्हा सांगतो फक्त गा काढते, नंतर काहीही काम करत नाहीत, फक्त देखावा आहे. महापालिकेचे आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त हे सर्व फक्त देखावा करतात. एकही अधिकारी प्रशासनाचं जे लागू झाल्यापासून 2 वर्षात एकदाही या लेंडकी नाल्याकडे आलं नाही, यांचा निषेध करतो. आणि मुलांना आमच्या या सलाम दलालला आर्थिक मदत केलं पाहिजे असं मी कळकळीची विनंती करतो.